काय काय त्यामाने चाललंय आमचं. हा पण माझी ती लय भीन तुम्हाला तिकडं लय आहे की नाही बे. काय रे घंटे ए बावलाटा इकडे मी. अरे येडे रमा त्याच्या कामाला चाललो तिकडं बोलून घेते बावलाट. आता काय अरे येड मग डोक्याचे अरे काम आहे मला तिकडे असं काय करू राहिलंय येड. अय प्रेम हा आता काय राहिलं काय राहिलं आता काय राहिलं काय नाही व्यायाम करत होतो तर बस ना आलाय तर बस. मग काय तू एवढे वेळ काय चेष्टा करत काय माहिती. अरे म्हणलं गंमत करावी काय टिंगल केलंस कोणी सिंगल पाहिजेत नाही ना. गोम संग तीन माझ्या सरपंच बर झालं भेटले का बर काय आलं एक 20 रुपये द्या ना. 20 रुपये हा सकाळपासून काय झालं तल्लब झाली तंबाखूच नाही तुमच्या नावानं थुकन तरी. हे तंबाखू घे पण थुकू नको माझ्या नावानी. नाही म्हणजे खाली थुकन मी खाली थुक पण माझ्या नाव नाही थुकाय. नाही 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 येऊ का आजा. हा ते पण खरंय बाबा बाबा आला अग हौसा भर दिवसा चार चौघात मला तुम्ही तिथ घेशील का ला 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 ला. बस बोला आता काय नाही बोललंय काय काय आलं बरं काय श्रावणात आहे ना असं नाही का चटक मटक खायलेच भेटा फार काटे आले काय मंडळी. अरे म्हणलं श्रावण चालू हे असं चटक मटक काय खायला भेटा ना ते फिक्क फिक्क खाऊ जीवेला काटे आलेत फार आयला चटक मटक. मग आपण एक काम करू ना भजे करू भजे. हा बे बाळू भजे बिजे काय नको भाऊ माछ आणले देव घेऊन पळून गेला हराव. मग काय करायचं कडे चटक मटक चटक मटक. हा आपण भेल तयार करू. हा जमन राव जमन सगळे कामले भेल बस. मग आमचं असं ठरलंय त्याच श्रावणामुळे ना असं चटक मटक खावं असं वाटत आहे आम्हाला. भेळ आणायची भेळ आणि भेळ खायची. का ना मग चांगली गोष्ट ना भेळ आणायची खायची भारीतली ना. मग 20-20 रुपये कॉन्ट्रीब्युशन करू 20 चौक 80 रुपये होतील. भेळ आणि 20 चौक किती किती होते. अरे 80 होते बावळा 2 रुपये कुठून 80 रुपये 80 भेळ आणून खाऊ चौघ जण. चौघ जण नाही तुम्ही तिघ जण तुम्ही तुमचे आणून खा ना तिघ जण. तुला खायची का उपाशी वय. नाही नाही मला नाही खायची तुम्ही तुमचा आणा 20-30-60 रुपयाचे लेवीन तुम्हाला. अरे कमले मित्र आहेस राव तू आपला असं कस काय नाही खाणार तू पण 20 रुपये काढू लागतील बघ तुला. अरे मित्र आहे तुझा तू मस माझा मित्र आहे मी तुझा मित्र आहे. तू खिशेत असते ना वरती दिसते का नाही ना खालच्या खिशेत आहे का. हा खालच्या खिशेत आहे 20 रुपये एक्स्ट्रा आहे का. खायची नाही का ते सांग आधी. मला नाही खायची माझ्याकडे पैसे तर नाही असं नाहीये मला नाही खायची. आपल्या चला 20-20 रुपये करा गोळा आणि आपल्यात आणू मस्त पाहिजे 60 रुपयाची राजमान्य फारसाण भेळ जमन काय तसं कारण नाही पैशाच मी पैसे देईन पैशाच काही नाही पण ते मला ते तुला माहिती ना प्रेम आपला ते खाली मुळ त्याचा त्रास आहे त्याला काय होत पण एवढे थोडी भेळीन काय फरक पडणार आहे. नको नको मी बाहेरचे चटरा भटरा आता खायचं बंद केलं ना भाई ते काय होतो त्रास होण्यापेक्षा मला गोळा औषधं आणलं मुळ वध्याचं औषधं आणलं पैसे नाहीत तुम्हाला 20-20-30-30 रुपये घालायचे म्हणल्यावर कोण परवडत नाही नाही भाऊ मला नाही आणायची तुम्ही तुमची खा त्याचा विषय कट करा जाऊन दे. काढा 20-20 रुपये आपण तिघच घेऊ हय 20-63 घंटे तू नको गणिता डोकं चालू हे माय 20 रुपये घे आणि चल यांची 20. हा तू आहेत का 20 माहीत ना आणली बा चिल्लर गोळा करून दहा दहा मोजवत भरतेत का बघ 12 त्यात पाडले त्यांनी 12 14 15 आणि 16 रुपये 4 रुपये तू टाक दिन नंतर याला भेळ कमी द्यायची. हा मी थोडी भेळ कमी खाईन आयली जो पाहिले उतार तुमची तुझे 20 टाक आणि 60 ची भेळ. हा बाय भाऊ तुम्ही बसा मी आलोच एक जिन्नस घेऊन जिन्नस घेऊन. हा आता कुठं चाललंय काय काही लिंबू कोथंबीर राहणार चालला असेल मटकी विटकी. हा तेच ते काय त्या जिन्नस म्हणलं काय तर आलंच ना तोंडाला पाणी सुटलंय पण काही म्हण घंटन राजमान्याशिवाय भेळ खायला माझ्याच येत नाही दुसरा कोणत्याही भेळ खा माझ्या येत नाही क्वालिटी छोटी क्वालिटी
आणले वाय बे. हॅलो मुरमुरे पिवळी वय केले का घरी हा पिवळे मुरमुरे राजमान्याचे ते हा शेंगदणे बिंगदे पण चांगले क्वांटिटीने जास्त दिले आहे की नाही. साहेब अरे 60 रुपयाची म्हणलं 60 रुपयाची आहे ना. नाही आणखी एवढा ढिगल लागला असता. नाही नाही त्याला काय नाही मी पण पैसे दिले असते पण तुम्हाला सांगितलं ना मी खा खा भारी लागत असं ना. लय भारी एक नंबर लागते. नाही ती भावनगरी आणि ती लाल शेव टाकलेली ना ह्याची माझं जे ते खायला हा आणि ते काय होते बाळ या दिवसात आहे ना आता समजा वातावरण असेल पावसाळ्याला तर ते मुरमुर असं एकदम कुरकुरत असं मग तर मजाच येते. हे कुरकुरीचे जे आवाज येत नाही तुला कुरकुरीत येत म्हणजे त्रास होतोय ना नको होत तुला कुरकुम येत असं नाही. एक आता कसं आहे या वातावरणात हे पापड इपडा साधा होतो ना खा खा तुम्ही दमान खा. नाही का दमानच चाललंय आमचं लय बीन तुम्हाला तिघन लय आहे की नाही बे 60 रुपयाची बरेच दिवस झाले असे जिबेला चरचरीत लागलं नाही आग सुपडा साफ करायचा. पण ते काय होतं जास्त खाल्लं होतं पाणी लगेच नाही पैसे बरं का बाळ भाऊ काय होत भेळवर पाणी लगेच पिलं ना पोट फुगत त्याला का सांगतो आम्हाला आम्ही आमचं पाणी पिऊ नाही तसं राहू. अरे तसं नाही म्हणजे खा खाण्याबद्दल काय नाही पण थोड्याने पाणी पिलं ना तर मग जिरून जात ना तर लगेच पाणी पिलं ना तर मग लगेच ते फुगत ना मुरमुरे आमचा मुरमुरा फुगू दी चंगा बाहेर येऊन ती तुला काय करायचं. नाही नाही इथं काय आलं नाही काय बघू जाहिरात आहे काय काय दिसलं मी म्हणलं काय खायची का थोडी हा खायची का थोडी थोडी नाही नाही खा का तुम्ही खा खाणे थोडी का खा खा इच्छा झाली खा इच्छा नाही. अरे इच्छेचं काय नाही घंटर म्हणते काय होता तुम्ही आता एवढं म्हणते पलीकडून ना हे नाही काम कर थांब ना मी हात धुणे तो माझे हात घाणे थोडे मी लगेच आलो जास्त नाही खाणार मी समजा आता तुम्ही म्हणले म्हणून एखाद घास जास्त मी हात धुणे आलो लगेच आलो टपकायची लवकर लगेच आलो लगेच आलो खाऊ ना तरी तुम्ही मरत आता थांबले घालून घालून घे भाऊ ऐका ना बस आमचं खा लागेल मला आमचे पोट भरले आता नाही आता तू बिंदास काय आणि पाणी पिऊन येतो जरा इथं बस जरा ये असं इथं बस निमान खाय दोन्ही दोन्ही हातात काय आता तुम्ही खाऊ लागा ना मला नाही का आमचं भागला आता पाणी पिऊन हा अरे पाणी लागेल पिऊ लगे तुम्ही म्हणजे काय बरोबर आयला 20 रुपये तर वाचलेच वाचले अख्खे एवढे खायला भेटले मला बाबू बाबू या क्वालिटी भेळ नाही खायला नेहमीपेक्षा जरा जास्त तिकड राहू आपल्याला काय फुकडचं खायची मी वाजून भेटले खायला बाबू लयच भेळ आणली आणि त्याच्यात पाणी पिलोय तांबर ना सुस्ती आल्यासारखं झालंय काय मग पाकडं तिकडं कमी झालं तो काय ना बाबा थोडस जिरवतोय बघ काय नाही जिरवतोय अरे मग एका जागे बसून जिरव ना असं पळतो का म्हणून एका जागेवर उभं राहा ना बाबा काय नाही आपलं असं मोगा ढाकलं ना वातावरण कसं आहे जेवल्यावर लगेच असं बसलं ना मग ते काय आयुर्वेद सांगतं असं बस बसवतच येत नाही बसूच नाही एका जागेवर माणसाने अच्छा दोन्ही मोठी करायच्या आणि असं बसायचं मग मग त्रास होत नाही मग काय होतं नाही पण तसं नाही ना असं असलं ना अन्न नलिकेतून डायरेक्ट गेलं ना इथं जठर वगैरे असं मग ते पचन व्यवस्थित होत ना मग त्याचे मग असं चालत राहायचं काय म्हणजे नेमकं होतं काय हे सांग काय सांगत मला असं का करतोय तू मला कस तरी राहिलं दोनदा तीनदा जाऊन आलो भाऊ भाऊ नेमकं काय होतोय त्रास लय दुखत आहे आग घोरायला ठणकत आहे चांगलं याच्या बस हा ना बस बस आता गार लागण बस कमलेश आता गार लागत आहे ना ऐक ना तू बस लाय करा पण माझ्या पायजे मला डाकत नाही पडायचा यो बाय भाऊ
इथं माझ्या आयुष्याला राग लागलाय राव. खाल्ले भासा भासा आता नुसतं भासा भासा भाऊ. पण कशामुळे झालं असेल आता कसंमुळे झालं कंठन आता काय माहिती एवढी भारी भेळ होती पोचली लागली भेळ. गप्प 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 खाल्ली येड. पाणी बिणी नाही पिलो मी पाणी अजिबात नाही पिलो. मुरमुरा असं म्हणजे ईद भरबी असं फुगून दिला नाही मी. हा अशी बोईत पर्यंत दिवस तर खाल्ली कोसली लागली येड भेळ. पण जेव्हा घरी गेलो तेव्हा असा झाला खेळ म्हणता बाळ भाऊ. अगं बाबू तीनदा जाऊन आलो तीनदा उठून उभा राहा आता एकदा. पहिला आता बरं वाटत आता बरं वाटत उभा राहिलं बरं असं. काय खाल्ले म्हणला भेळ भेळ तिखट लागली असेल ना. हा तिखट आहे ना इतके तिखट लागले म्हणतोय रे. आम्हाला लागली तुम्हाला तिकट नाही लागली. अरे इतकी तिकट होती म्हणतो पण मी म्हटलं आता फुकटची आहे. आता मी पैसे नव्हते दिले 20 रुपये वाचवायला गेलो मी. मग येड इतकी तिकट लागली गरजून अर्ध किलो साखर खाल्ली अर्ध किलो तरी काय फरक नाही येड. ते अजूनपर्यंत तिकट लागली कशी लागली माहिती आहे तुला. तिकट लागले आता ते पर्सन मध्ये तिकट पण आता वाढवलं आला असन. नाही नाही कंटनी लाल तिखट टाकलं होतं लाल तिखट म्हणून जेवीचा हात धुवायला गेला. 20 रुपये दिले नाही ना आमच्यात सहभागी झाला नाही ना तू म्हणून तो हा कार्यक्रम केला. तुला लय फुकटची भेळ खायची होती खाय मग आता गंटन ते टाकले ते मिरची एवढी मोठी कस काय म्हणजे बुचकले वरून जायला. आजता काय अहो तुमच्या फुकट्या मित्रांना टॅग करा.